नमस्कार, बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे आयोजित झालेल्या आरमारी गावित समाज संस्थेच्या तालुकास्तरीय दिवाळी निमित्त आकाश कंदील आणि किल्ले स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाची 13 नोव्हेंबरला मामा वरेरकर नाट्यगृह इथे संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला या स्पर्धेचे स्पर्धक आरमारी गावित समाज संस्थेचे मान्यवर तसेच गावित समाज व इतर मालवणवासी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व जय गणेश इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संस्थाध्यक्ष श्री कुबल, श्री महेश जुवाटकर, श्री भाऊ मोर्जे व इतर पदाधिकारी वर्गाने समारंभाचे अध्यक्ष रमण पाटील, प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी बोलताना आरमारी गावित समाज संस्था यांचे पदाधिकारी व अध्यक्ष श्री अविनाश कुबल यांनी मनोगत व्यक्त केलं. यंदा आरमारी गावित समाजाने ही स्पर्धा प्रथमच भरवली असली तरी या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद भरावून टाकणारा होता असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमण पाटील म्हणाले की आरमारी गावित समाज संस्था यांनी आयोजित केलेली स्पर्धा अत्यंत प्रशंसनीय आहे. आता शालेय अभ्यासक्रमात दुर्ग, जलदुर्ग यांच्याविषयीचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे, ज्यातून इतिहास, जलसाक्षरता, भूगोल व स्थापत्यशास्त्राचाही सखोल अभ्यास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य शाखा सिंधुदुर्ग श्री राजेंद्र पराडकर यांनीही आरमारी गावित समाज संस्था यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली व प्रशासकीय स्तरावर जलदुर्ग जागृतीविषयी काय व कसे काम करता येईल याचे मार्गदर्शन केले. आकाश कंदील बनवणे या स्पर्धेत लहान गटात रूपा राजेंद्र चव्हाण प्रथम, तनिष खा यतीन खो द्वितीय, भुवनेश दामाजी मेथर यांना तृतीय स्थान प्राप्त झाले. मोठ्या गटामध्ये शिवप्रेमी समाजसेविका व युवती सेना प्रमुख अधिकारी सुशिल्पा यतीन खोत यांनी या स्पर्धेत सामान्य स्पर्धकाप्रमाणे सहभाग घेतला आणि प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी महेश मयेकर द्वितीय, मृणाल अर्जुन मणचेकर तृतीय, सुदेश संतोष रेवणकर प्रथम उत्तेजनार्थ, ऋतू संजय गोवेकर द्वितीय उत्तेजनार्थ, तर 80 वर्षीय रामकृष्ण गोविंद बांकर यांना विशेष संकल्पना म्हणून गौरवण्यात आली. किल्ले बनवणे स्पर्धेत वैभवी संदीप कोळगे प्रथम, विराज येरम द्वितीय, तर एकता गोपाळ बाळगोपाळ मित्रमंडळ बाजारपेठ मालवण यांना तृतीय स्थान प्राप्त झाले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रही वितरित केले गेले. सहभागी स्पर्धकांना देखील आरमारी गावित समाज संस्था यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालक निशिकांत वराडकर व आरमारी गावित समाज संस्था यांच्या पदाधिकारी वर्गाने सहभागी स्पर्धकांचे, उपस्थित मान्यवरांचे, परीक्षकांचे, सहकार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध हस्तकलावंत समीर वर्धम यांची विशेष मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होती. या कार्यक्रमाला आरमारी गावित समाज संस्था सदस्य तसेच दामाजी मेथर, उदय मोंडकर, रवींद्र मुंबरकर व अनेक मालवणवासीय उपस्थित होते.